मिरची छान खरपूस तळून घेऊ आपण. मिरची छान तळून झाली आहे, आता कढीपत्ता तळून घेऊ. पिठी साखर शेवटीच टाकायची. आता सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ. म्हणजे खमंग चिवडा तयार झाला आपला. त्या पोळ्यांना जरा तेल जरा जास्तच लागतं. खमंग चिवडा तयार झाला आहे. खमंग व चविष्ट असा चिवडा तयार झाला आहे. या दिवाळीत फराळासाठी असा चिवडा आपण पण नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.